मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतला पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा बघणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यातील वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकूर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते व ती शोधावी लागते. असा एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागते. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले. तिचे आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काश्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व काश्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उच्च करणारे धावपटू प्रत्येक सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत चीनमध्ये गुहा गजहू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. अवघ्या 34 शिकलेल्या आईच्या समजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले आणि जिल्हास्तरीय शाळेत क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताने वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनुमानी धावण्याची तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैरू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही होडातान पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांचा पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रतीची म्हणजे कविताचे यश एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झडकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागात नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबाला कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिवाराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याने जाहीर होताच हर्सुल पाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती स्पर्धेत. म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामाला गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारांच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकेभोवती निर्माण झालेले क्लय तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या पत्रकाराच्या गराडा यामुळे आपली लेख लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून
बोले यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईने बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरातील जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काहीच सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आणि प्रसिद्धींच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बापलेकीच्या नात्यातील विनही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोटे धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळाली म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकत नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याने खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पीटी उषा या धावपटूला ती आपला आदर्श ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे आपले जीवन आनंद आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूंसाठी शारीरिक तसेच मानसिक दुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताची इतर जगमागाठी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवनप्रवासाची नायिका आहे.